जनता राज्य न्यूज चैनल दांडिया फेवर डीजे नाइट शोला सोलापुरकरांनी दिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद। सोलापुरात नव्याने सुरू झालेली सोलापुरकरांच्या हक्काची स्थानिक वृत्तवाहिनी जनता राज्य न्यूज चैनल प्रस्तुत दांडिया फीवर 2K23 डीजे नाइट शोला सोलापुरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला। या दांडिया कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख तसेच MK फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे तसेच रेणुकाताई चाकोते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती। नवरात्रोत्सवात यंदा संपूर्ण सोलापूर शहरभर उत्साहाचे वातावरण आहे। निरनिराळ्या संस्था तसेच समूहांकडून दांडिया नाईट शोचे आयोजन करण्यात आले होते। जनता राज्य न्यूज चॅनल प्रस्तुत दांडिया शोचे प्रमुख आकर्षण असलेल्या मानसी सुरवसे हिने कार्यक्रमास हजेरी लावत सोलापूरच्या तरुणाईचा आनंद द्विगुणित केला। सायंकाळी 7 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री 10 वाजेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता अगदी उत्साहात संपन्न झाला। सोबतच या कार्यक्रमात मुला मुलींसाठी फॅशन शो दुर्गा रूपातील मुलींनी अख्ख्या कार्यक्रमाला चार चांद लावला। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेला अभिनेता प्रीतम भंडारे काही कारणाने येऊ शकला नाही, परंतु मानसीच्या ग्रँड एंट्रीने संपूर्ण तरुणाई DJ तालावर मनसोक्त थिरकली। रील स्टार मानसी सुरवसे हिने जनता राज्य न्यूज चॅनलचे संचालक डॉ धम्मपाल माशाळकर आणि संपूर्ण टीमचे आभार आपल्या मनोगतात व्यक्त केले। तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आणखी कार्यक्रम आयोजित करा, आपण त्याला पुन्हा उपस्थिती लावू, असेही ती बोलताना म्हणाली। सदरील दांडिया शो यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता राज्य न्यूज चॅनलच्या सांस्कृतिक प्रमुख रुपाली नातू यांनी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार, मी मानसी, तर तुम्ही बघू शकता जनतेचा आवाज जनता राज्य, तर यांनी मला इव्हेंटमध्ये इन्व्हाइट केलं होतं जो होता दांडिया नाईटचा सोलापूर येथे। तर मला खूप छान वाटलं, सोलापूरकरांचा रिस्पॉन्स होता अप्रतिम होता, आणि होप मी अजून एक इव्हेंट करू इच्छिते तुमच्यासोबत, आणि खूप छान इव्हेंट आला। थँक्यू मला इन्व्हाइट केलं, थँक्यू। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।